पूर्वसूचना द्या आणि पूर्वसूचना दिल्यास तरच तुम्हाला नुकसान भरपाई देऊ किंवा त्याच्यावरती ॲक्शन आम्हाला घेता येऊ शकते अशा पद्धतीनं विमा कंपन्याकडनं वारंवार सांगण्यात येते. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा प्रॅक्टिकली ज्यावेळेस विचार करायला लागतो आज आपण, तर शेतकरी बांधवांना बऱ्याच समस्या पाहायला मिळतात. सर्व्हर डाऊन आहे, कधी कुठं काय प्रॉब्लेम आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत. कधी OTP येत नाही, कधी काय काय प्रॉब्लेम आहेत, आणि या सगळ्याच्या माध्यमातून जी काही तक्रार द्यायची, पूर्वसूचना द्यायची नुकसान झाली तर ती देता येत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वसूचना आपण कोणकोणत्या पद्धतीनं त्या कंपनीला करू शकतो, तर त्याच गोष्टींवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी गणेश, आपण पाहायला सुरुवात केली रॉयल शेतकरी. तर शेतकरी बांधवांना नुकसान झालंय हे सगळी गोष्ट खरी आहे, परंतु या नुकसानीची पूर्वसूचना आपण कोणत्या पद्धतीनं कंपनीला देऊ शकतो. सगळ्यात पहिलं महत्वाचं ते म्हणजे क्रॉप इन्शुरन्स नावाचं एक ऍप आहे. तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरला गेलात, आता तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय, मोबाईल मध्ये प्ले स्टोअर नावाचं एक ऍप आहे, त्याच्यावरती गेलात आणि तिथं जर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स असं सर्च केलं, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा देतोय, तर तिथून सुद्धा जाऊन तुम्ही ते ऍप डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यावरती सूचना देऊ शकता की आमच्याकडे नुकसान झालंय. तर ती सूचना सगळी कशी द्यायची सविस्तर तसा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पहा. तर या पद्धतीनं तुम्ही त्या कंपनीला पूर्वसूचना देऊ शकता. त्यानंतर महत्वाचा दुसरा प्रश्न ते म्हणजे तुम्ही टोल फ्री क्रमांक त्या कंपनीचा, आता तुम्ही ज्यावेळेस विमा भरला तर त्या पावतीवरती तुम्हाला तो टोल फ्री क्रमांक दिलाय, किंवा तुम्ही ज्या कंपनीचा विमा भरला तर ते तुम्ही गुगल वरती सर्च जरी केलं तरी सुद्धा त्या कंपनीचा टोल फ्री क्रमांक येतो. पण हे सगळं जरी आपल्याला उपलब्ध असलं तरी त्या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकातून कसलाही रिस्पॉन्स येत नाही अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. हे झाले महत्वाचे दोन ऑप्शन. त्याच्यानंतर तिसरा एक की आपल्या तालुका स्तरावरती या विमा कंपनीचं एक ऑफिस असतं, आता त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. तुम्ही ज्या तालुक्यात नाही तर त्या तालुका स्तरावरती एक ऑफिस आहे त्या कंपनीचं, त्या ऑफिसला जाऊन सुद्धा तिथं तुम्ही तक्रार देऊ शकता किंवा ती पूर्वसूचना देऊ शकता आमच्या वावरामध्ये नुकसान झालं असं. त्यानंतर चौथा आपल्याला पर्याय सापडतो ते म्हणजे कृषी विभागाचं जे काही मंडळ कृषी अधिकारी, तर त्यांच्याकडे जाऊन आपण ती पूर्वसूचना देऊ शकतो की आमच्या पिकाचं नुकसान झालंय आणि ही पूर्वसूचना तुम्ही नोंदवा. आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा ते म्हणजे ज्या बँकेमध्ये आपण पीक विमा भरलाय तर त्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा आपण पूर्वसूचना देऊ शकतो आमच्या पिकाचं नुकसान झालंय आणि ती तुम्ही लिहून घ्या किंवा त्या पद्धतीनं ती नोंदवा. तर अशा पद्धतीने ह्या पाच पद्धतीनं आपण आपल्या पिकाचं जे काही नुकसान झालंय तर ती पूर्वसूचना आपण देऊ शकतो त्या कंपनीला. आता ही सूचना देणं का महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो की कंपनी असं म्हणते की तुमची पूर्वसूचना आली तरच आम्ही त्याच्यावरती काम करू. जर तुम्ही आम्हाला कळवलंच नाही तुमची माहिती नेमकी तुमच्या पिकाचं नुकसान झालंय तर आम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर ऍक्शन घेणार असं कंपनीचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही पूर्वसूचना देणं फार महत्वाचं आहे. पूर्वसूचना जर दिली तरच त्याच्यावरती पुढली ऍक्शन घेतली जाते, त्याच्यावर पंचनामे किंवा शेतीला व्हिजिट केले जाते, शेतीला भेट दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून हे नुकसान गृहित धरलं जातं. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ही पूर्वसूचना आपल्याला कंपनीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला जमेल या पाच प्रकारातले तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीनं द्यायचे, तर ह्या पाच प्रकारातले तुम्ही ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं पूर्वसूचना कंपनीला द्या, जेणेकरून तुमचा पीक विमा जे आहे तर ते वेळेत तुमच्या खात्यावरती जमा होईल, तुम्हाला मदत होईल. आणि शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कारण की इतर शेतकरी बांधवांना सुद्धा या व्हिडिओची गरज आहे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका, दुसऱ्या शेतकरी बांधवांना कळू द्या, ही माहिती प्रत्येकापर्यंत गेली पाहिजे. भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. जय जवान, जय किसान.